घाटे हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णाला उपचारासाठी अडचणींचा डोंगर उभा राहत असून कागद काढण्यापासून ते ऑपरेशनपर्यंत सर्व ठिकाणी सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना सहन करावा लागतोय. त्यात महिला सुरक्षा रक्षकांकडून रुग्णाच्या नातेवाईकाला होत असलेल्या अरेरावीची घटना पाहण्यास मिळाली आहे. खासगी रुग्णालयांमधील सर्व उपचार सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरचे असल्यामुळे लोकांना सरकारी रुग्णालयाचा मोठा आधार असतो. पण सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याचं अनेकदा उघडकीस आलंय. तेव्हा चांगल्या सोयी आणि उपचारासाठी नाईलाजांना लोकांना खासगी रुग्णालयाचा पर्याय निवडावा लागतो. घाटीची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचं कंत्राट मेस्को या संस्थेला दिलं आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची रोज मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या गर्दीला नियंत्रण ठेवण्याचं काम मेस्को सुरक्षा रक्षकांचं आहे. अपघात विभागात या इमारतीमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी जात असलेल्या महिला नातेवाईकांना महिला सुरक्षा रक्षकाने जाऊ न देता या महिलेची आणि महिला सुरक्षा रक्षकाची बाचाबाची हे प्रकरण समोर आलं आहे. यामुळे घाटीची सुरक्षा सांभाळणारे सुरक्षा रक्षकच रुग्णांच्या नातेवाईकांचे भक्षक बनले की काय असा प्रश्न समोर आलाय. सुरक्षा रक्षक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शाब्दिक चकमक होत असली तरी रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील शिस्त आणि संयम बाळगून घाटीतील डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांना सहकार्य करण्याची भावना कायम लक्षात ठेवली पाहिजे. आज झालेल्या प्रकरणावरून रुग्णाच्या नातेवाईकांची सुरक्षा रक्षकांना होत असलेली अरेरावी आणि रुग्णाला भेटण्यासाठी होत असलेली दमदाटी हे आज झालेल्या प्रकरणावरून दिसून आलं.